भारत माता की, वंदे छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति संभाजी महाराज की। या मंचावर उपस्थित राज्याचे कर्तव्यदक्ष सामान्य मानसागा केंद्र बिंदू समजून या राज्याच्या प्रगतीसाठी हे राज्य एक क्रमांकाचं आहे, या पुढेही या राज्याची प्रगती व्हावी या शुद्ध अंतःकरणाने कार्य करणारे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी, आमचे मित्र ज्यांच्या मतदार संघात ही सुवर्ण भूमी आहे, ते या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री मंगलप्रभात लोढाजी, आमचे अतिशय निकटचे मित्र ग्राम विकास विभागाचं नेतृत्व करणारे आदरणीय गिरीश महाजनजी, आमदार कागदासजी, आमदार रमेश पाटीलजी, सांस्कृतिक कार्य विभाग व मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव विकास खारगेजी, प्रधान सचिव नगर विकास श्री गोविंदराजजी, प्रधान सचिव एकनाथ डवळेजी, महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंगजी, श्री क्षीरसागरजी, श्री राजेंद्र भोसलेजी, व या कार्यक्रमात चांद्यापासून बांद्यापर्यंत व भामरागडपासून रायगडपर्यंत असणाऱ्या महाराष्ट्रातून उपस्थित झालेल्या माझ्या सर्व सलसलत्या रक्ताच्या धडकत्या हृदयाच्या देशभक्त बंधूंनो, माता भगिनींनो, मी सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा एक मंत्री म्हणून आपल्या सर्वांचं हृदयापासून, मनापासून, अंतःकरणापासून या पवित्र भूमीवर स्वागत करतो। याच क्रांती मैदानामध्ये 1942 7-8 ऑगस्ट रोजी भारत छोडोचा मंत्र दिला गेला, छले जावच्या आंदोलनाचं सूत्र निश्चित केलं गेलं, अंग्रेजो भागो हा विचार इथंच व्यक्त केला गेला। जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मी त्या स्मारकाचं दर्शन घेत अभिवादन करण्यासाठी गेलो, आपणही जाताना ते स्मारक, तो विजय स्तंभ, तो क्रांती स्तंभ जरूर पहा। जेव्हा ही क्रांती स्तंभ बघाल, निश्चितपणे त्या स्तंभातून आपल्याला एक दिशा प्राप्त होईल, कारण त्या स्तंभावर असणारं जे मानचिन्ह आहे, जे विकास चिन्ह आहे, या देशाला जगाचा कप्तान बनवण्याची क्षमता त्या चिन्हातच आहे, हे कदाचित तेव्हा स्तंभ बनवणाऱ्यांनी आपल्या मनात हा भाव आणला असला। आज आपण या देशामध्ये विश्वगौरव, देशनायक, युगपुरुष, गरीबो के मसीहा श्री नरेंद्र मोदीजींनी एक संकल्प केला की अमृत महोत्सवी वर्ष देशाच्या स्वातंत्र्याचं जेव्हा आपण साजरा करतोय, आमच्यासाठी जगातला तो सर्वात मोठा उत्सव आहे, पण अमृत महोत्सव साजरा करत असताना त्याला संकल्पाची जोड ही देण्याची आवश्यकता आहे। संकल्प ही जी अमृत कलश यात्रा आहे, हा एक इव्हेंट नाही, कार्यक्रम नाही, समारंभ नाही, समारोह नाही, हा एक भाव आहे जो या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तुम्ही एक विचार, एक गणवेश, एक पोशाख, एक लक्ष घेऊन इथं उपस्थित झाला आहात, आणि ते लक्ष आहे की लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देत स्वातंत्र्याचा मंगल कलश तुमच्या माझ्या हातात दिला, हा अमृत कलश,
हा आमच्यासाठी सुराज्याचा आहे आणि तो संकल्प आम्हाला करायचा आहे. या मातीला आम्ही वंदन करतोय. मातेच्या उदरातून आमचा जन्म होतो आणि मातीच्या उदरातच आम्ही शेवटचा श्वास सोडल्यानंतर गडप होतो. मातेच्या गर्भातून आम्ही ही सृष्टी पाहण्यासाठी जन्म घेतो. पण याच मातीच्या गर्भातून निघालेलं अन्न आम्ही रोज भोजन करत, या मातीसाठी प्रणाम करत, या मातीच्या सुरक्षेचा संकल्प करतो. आणि महाराष्ट्र तर सौभाग्यशाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये ज्या राज्य गीताची आम्ही निवड केली, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हा भाव आहे. मग या क्रांती मैदानावर हा अमृत कलश आम्हाच्यासाठी संकल्पाचा आहे की जगामध्ये 193 राष्ट्र आहे पण एकच महाराष्ट्र आहे, तो तुमचा माझा आहे. जर हा देश विश्व गौरव व्हायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला मगा यामध्ये योगदान देण्याची आवश्यकता आहे. या महाराष्ट्रातला कोणत्याही जातीचा, धर्माचा, रंगाचा, वंशाचा, वयाचा, उंचीचा, वजनाचा व्यक्ती असेल, मनात कधीही हा भाव आणू नका की मी तर छोटा आहे, मी काय योगदान देऊ शकेल. अरे 1 कोटीचा हिऱ्याचा दागिनाही असेल तर 10 रुपयाचा आरसा नसेल तर त्याची सुंदरता कधीही बघता येत नाही. आणि मला याचा अभिमान आहे की आज देशाचं नेतृत्व करणारे, राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देशाचं नेतृत्व करणारे देशाचे पंतप्रधान प्रधान सेवक नरेंद्र मोदीजी यांनी सिद्ध केलं आहे की अतिशय गरीब सामान्य कुटुंबातून जन्म घेतल्यानंतर सुद्धा स्वतःच्या कर्तृत्वाने राज्याच्या किंवा देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन 24 तास नजरेसमोर फक्त आणि फक्त सामान्याचं हित जपायचं हाच संकल्प घेऊन कार्य करणारे हे आमच्यासाठी या अमृत कलश यात्रेमध्ये संकल्पाला आमचे खरे ब्रँड अँबेसिडर आहे. की छोटा कोणी नाही, अटलजी सांगायचे की छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता, यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा. 75 वर्षामध्ये आपल्या समोर एक मोठा प्रश्न, 21व्या शतकात एक अतिशय रासायनिक खत आणि रासायनिक फवारणीतून विषारी अन्न ज्यावर आपण प्रयोग करतो आहे ऑर्गॅनिक शेतीचा, सेंद्रिय शेतीचा. पण दुर्दैवाने या देशामध्ये विषारी विचार मांडणारेही काही जन्माला आले. जेव्हा भारत माता की जय म्हणायचं असते तेव्हा हे नेते विचारतात की कायद्यात कुठं लिहिलंय की भारत माता की जय म्हटलं पाहिजे. पण परवा तेच नेते जेव्हा पॅलेस्टीन जिंदाबाद म्हणतात तेव्हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख होतं की भारत माता की जय म्हणताना तुमच्या ओठाला फेविकॉल इंडस्ट्रीचा सर्व फेविकॉल चिटकतो. पण मतासाठी लाचार होऊन पॅलेस्टिनी जिंदाबाद म्हणताना मात्र तुमचे ओठ उघडतात. दुःख इथंच आहे की मी वनमंत्री आहे, लाकडाचे किडे पूर्ण खुर्ची खाऊन फस्त करतात, पण ज्याच्या डोक्यात खुर्चीचा किडा आहे तो मात्र देश खाऊन पूर्ण फस्त करतात. आणि या विषारी विचाराच्या विरुद्ध हा तुमचा माझा अमृत कलश आहे. देहाकडून देवाकडे जाताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की देहाकडून देवाकडे जाताना मधात देश लागतो आणि आम्ही देशाचं काहीतरी देणं लागतो. ही जबाबदारी तुमच्या माझ्यावर आहे. काल एक उमेश गोपीनाथ जाधव नावाचा एक सामान्य व्यक्ती, छत्रपती संभाजीनगर, मला कौतुक आहे की एक सामान्य व्यक्ती काय करू शकतो, 1,30,000 किलोमीटरचा प्रवास केला,
185 वीर अमर जवानांच्या घरी गेला, कुटुंबाची भेट घेतली, त्यांच्या अंगणात गई माती घेतली। ती माती मी त्याला काल सहज म्हणालो, अरे याला माती म्हणू नको, हे सोन्यापेक्षा ही महाग आहे, हे अमृत सुवर्ण कण आहे, कारण त्या वीर जवानाच्या शहीदाच्या अंगणात हे कण आहे, हे सुवर्ण कण आहे। काल त्याची पूजा करून आपण दिल्लीला रवाना केला। आज आपला एकच संकल्प असला पाहिजे, जेव्हा इथं गाणं सुरू होतं की दुश्मनों के छक्के छुड़ाएंगे हम, ते हे गाण्यातले शब्द असता कामा नये, दुश्मनों के छक्के छुड़ाएंगे हम, हा आमच्या अंतकरणाचा भावच असला पाहिजे। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की ऋतु कभी आती नहीं, हा भाव असला पाहिजे। मी मुख्यमंत्री महोदयांना धन्यवाद देईल की भारत पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू उभा करण्यासाठी आम्ही चाललो। तिथं जेव्हा आर्मीनी मागणी केली की छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी युद्धात ऊर्जा देणार हे महापुरुष आहे, हे व्यक्तिमत्व आहे, हे वीर पुरुष आहे, आम्ही निर्णय केला पाकिस्तानच्या सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार पाकिस्तानच्या दिशेने असेल, आतंकवाद्याच्या मनात धडकी भरली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये आम्ही लंडन वरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनं गाण्याचा निर्णय केला। आता काही असे महानुभव आहे, सुपीक डोक्यातून नापीक कल्पना निघतात, अशा महानुभवापासून विषारी विचारापासून सावध रहा। ते म्हणाले की वाघनं मुख्यमंत्री महोदय भाड्याने आणले जाणार, कहां से आते हे लोग, असा एखाद्याने प्रश्न विचारावा, किती खोटं बघावं। अरे छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचा विषय नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनाक 1 कोटी कोहिनूरही दिले तरी त्या वाघनकाची किंमत त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे, ते सरकार भाड्याने कधी आणणार आहे? 1 रुपया भाडं द्यायचं नाही आहे। पण राजकारणामध्ये दुष्ट बुद्धीनी विषारी विचार घेऊन जे काम करतात त्या विषारी विचारावर एकच संकल्प आहे, ते म्हणजे अमृत कुंभातलं अमृत रूपी सुवर्ण रूपी यावर छिडकाव करत एकच संकल्प, हे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणीन आरतीला, हे सूर्य चंद्र तारे, हा भाव ठेवून तुम्ही दिल्लीला आज सायंकाळी 6 वाजता रवाना व्हाल, तेव्हा एकच संकल्प करा, जेव्हा आपापल्या परिसरात जाल सूरज ना बन पाए तो दीपक बन के जलता चल, जो जो म्हणून विचाराचा अंधार निर्माण करेल तो अंधार नष्ट करत दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हा महाराष्ट्र या देशातला नव्हे जगातला छत्रपतीच्या रयतेच्या राज्याचा संकल्प पूर्णत्वास नेणारा ठरावा, याबद्दल मी आपल्याला आवाहन करतो, विनंती करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।